रगिल जहर भाई मटन दिया। नमस्कार दोस्तानो, सासराले राव खट बसले बा कस निवांत। म्हणलं सासऱ्याला जरा बेत कराव खटखुटीच, आज निघालो होत म्हणलं नगर थांबा जरा म्हणलं बेत करू। काल आले तर कधी तुम्हाला सांगतो, काल ती पुरगी आजारी असल्यामुळं ती दिवस आमचा तिकडेच गेला। आज जरा हाय व्हायस पोरीला बरं, अजून तर काय सोयी बी खाल्ली नाही, डॉक्टर राहू दे म्हणलं। मग सासरा आले म्हणलं मग सासऱ्याला हाय असं कसं माघायला लावायचं, पुन्हा सासरा दारात येईल नाही अजिबात। म्हणून म्हणलं जरा खटखुटीचा बेत कराव। काय अण्णा काय बरं आहे काय? बराय काय बेत करायचं का? काय सजा व्हायच्या म्हणा असं आहे काय? बर 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 बर, सांगून करते ती का बर बर। आज हनुमंत भाऊ तुम्हाला सांगतो का, गाडी घेऊन तयार झालाय बघा, मी ना आबाद निघालोय बघा। हा दिगंशीला बोकडाच मटण पडते सकाळ सकाळी लवकर आलाय बघा, गाडी कसा ढकलत घेऊन निवांत। आमच्या गाडीला बी कधी फिरायला भेटत नाही, चल म्हणलं का येतो का म्हणला तर येतो म्हणला। गाडी ट्रेन झाला पाहिजे का सांगा बरं, मग गाडी सुद्धा जोरात शिकलो पाहिजे का नाही? मग काय जबरदस्त झालं पाहिजे, शिकलं पाहिजे सगळं ओके मध्ये। मग व्यवस्थित पिशवी खो हे कपड्यात खूपच बारीक घडी, बारीक करी गाडी अजून खूपच त्यात येत आहे का? मग अण्णा दिगंशीला चला ठीक मग ठीक आहे का? जाता दोघ जण चला तिघ जण जाऊ तंबाखू बर बर अण्णाला तंबाखू घ्यायचं बघा। तर निघालोय बघा आता दिगंशीला, तिथं मटण बिटन घेतोय जाताना असाच व्हिडिओ आमचा कंटिन्यू ब्लॉग बघत राहा। तर बघा आपलं गाडी चालवत आहे बघा, काय आबा मग समोर गाडीवर आहे बघत नाही, भारी वाटते का? एकदम भारी वाटते, घरी मागे सुद्धा बघायला झालाय बघा। आपल्या गाडीवर लक्ष पाहिजे, समोरच लक्ष पाहिजे बराबर। आज मला बी भारी वाटते रे का, आम्हाला गाडी घेतली मध्ये निवांत बसली, मी सासरा मागा बसलाय। आज तर रोज तुझ्या खात्यावर किती पोहोचायची? नाही रोज बी लगा मी गाडी चालवून चालू वाईट लागलो लगा। आज मला बसाय निवांत वाटलं, मोकळ्या हात माझा मोकळायचं बघ निवांत, रोज बांधून ठेवल्या का चाललं का? नाही असं पाहिजेलच गडी दमान जाऊ शिस्तीत फक्त एवढा उशीर काय लागे ना दोस्तारो, जाऊ दे मधलं शेतन मधलं जाऊ फारी। आमच्या माळा माळा रस्ता येतं बघा, असं फारी ते झाड जळली बघा, फारेस्ट आहे ती जळले झाडे सगळी पावसच नाही तर काय करताय? मोठा भीषण दुष्काळ झाला का झाला इकडे? काय सासऱ्याला खर्च झाले झाडं गेली जळून ना, तर कॅन कॅन पाणी घालाय म्हणजे रात्री जर एखादा घरी आला चुकून त्याला येता येत नाही, मग ती पोताय मिळत अडकते बघा, रासार तिकडेच येडे काढता या ओझ आडले तर त्याला कळत नाही तिकडं इकडून ये म्हणलं का तिथंच येडे काढणार, बोथाचा मिळाला आहे आमच्याकडे सगळ्या पाऊल वाटायचा। मग काय म्हणजे पहिली माणसं लोक म्हणजे हो बोताय मिळत गडी अडकलाय का तुम्ही म्हणता खरंच बोताय ते का? आता काय ती राहिलंय पहिला काय आज लय भारी वाटतं बरं का मला वांत बसाय एकदम भारी वाटतंय, रेल्वे बस वाटतंय। हा आता थोड्या वेळात डांबरी लागते, डांबरी शूटिंग तुम्हाला थोडं दाखवतो। तर बघा डांबरी लागलोय बघा, सोसपूरच्या पुढे आलो बघा जवळ जवळ असा रोड आहे बघा, हटली तर ही गाडी डांबरीच्या बाहेर जाईल गाडी काय तुम्हाला जाऊ अजिबात किती बर का बर असं जास्त लोड घेऊन एवढं तरी चालेल नाही पण बसत आज पहिल्यात असं करून आता मी पण ठरवलं आहे काय म्हणतो की आवाज असतात आणि जवळजवळ 100 फूट लोळ दिसतो
किती एक 12-15 वर्ष एका लावते असेल मी जवळ नुकताच 10 वेळ चालतो 15 वर्ष असेल हा उन्हा सुरू 15 का 14 16 वर्ष 15-16 वर्ष एका लावते असेल चालू असतो हा तेव्हापासून बघा आपण हातात जास्त गाडी घेत नाही कारण लय मोठं नशीब मरता मरता वाचलं एक डॉक्टराला त्या डॉक्टरांनी यांना वाचवलं आणि सुद्धा पेला ह्यांना नव्हतं जवळ इतकी बेकार ह्याची कंडिशन झाली ती म्हणून तेव्हापासून जे आबा भेटत गाडीपर्यंत गाडीवर दोन पडले गेल्या 5-6 महिन्याच्या पडतो गेल्या 5-6 महिन्यात आबा पडला तेव्हा तर लय बेकार वाचले दोनदा आतापर्यंत दोनदा पडले गाडीवर त्यामुळे शक्यतो गाडी देत नाही हातात आज म्हणलं जाऊ दे आपण खाली सगळं म्हणलं शेवटपर्यंत माणसाचं म्हणजे त्याला गाडी जमते पण त्याच्या मनात भीती लागते समोर वाहणाला कधी पेटते आणि गाडी चालवून थोडीशी त्यामुळे ती त्याच्या मनात भीती झाली स्वस्त ना आता आम्ही चालतो मोटर मार्केट बघा हा इथं चालू सोलापूर जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे सांगली जिल्ह्यात प्रवेश केला सांगली जिल्ह्यात प्रवेश केला तिघांची गावात आता तिघांची हातामध्ये मोटर मार्केटला असा व्हिडिओ कंटिन्यू करा तर दोस्तांनो बघा आता तिघांची शहरात प्रवेश केलाय बघा आपण बघा इथं माहिनी आटपाडी मेहघाट बोर्डा आहे बघा इथं हा स्पीड ब्रेकर तिघांची या पहिला हा स्पीड ब्रेकर लागतो आणि बघा ही तिघांची तील चौक आटपाडी सातारा साईडला जाणारा इथं हा ही चौक बारीक करायच बघा तर घेतलं बघा बघा 1000 रुपयाचं 1.5 किलो घेतलं बघा मटण भाई बस नाहीत ना आता निघालोय बघा कोथमीर बितमीर घ्यायची म्हणताय तर मला सांगतो आणि निघायचं रिटर्न एकदम भारी घेत अजून काय घ्यायचंय का अन्ना काय जमा अजून नाही ना बरोबर चला मग तर घेतलं बघा मटण घेतलं बघा मोकळा रखील 1000 रुपयाचं मटण घेतलं बघा पुलावर माणगंगा नदीच्या वरनं आबा गाडी चालवते नदी हाय कोरडी बघा राव सर डबलीच पडली आबा राज एखादं ब्रेक केले बघा आबा गाडी चालवते निवांत बघा असल्या गर्दीत सुद्धा आबा आज गाडी आहे बघा हाय बघा पंढरपूर रोड आहे बघा यांची पंढरपूर रोड आता इथनं पुढं 100-150 फुटावलं बघा आपल्याकडे रोटीवाडी पुन्हा पुढे बघा वसंत दादा चौकात ना रोटीवाडीकडे जाणारा रोड आहे तिकडची 1.5 किलोमीटर बाहेर आलं उजव्या हाताला वसंत दादा चौक आहे तिथनं राईट मारला का विषय संपूर्ण जाऊ दे दमान दमान घे अन्ना हात काढा मागणं हा जाऊ दे का जाऊ दे जाऊ दे पुढचा कधी व्यवस्था ते अंदाज मागचा कधी कोखाटी पण चालू बघा हे आहे बघा वसंतदा चौक आपले लोटोडीत जातो बघा रस्ता असा हा एकंदरीत आज आम्हाला गाडीचं ट्रेनिंग बिन जबरदस्त दिलं मटण पण घेतलं मस्त पैकी म्हणजे पाहुणा आलं मोकळं कसं लावा म्हणून आपल्या आबा बी म्हणता आला कोथमीर राव घरची नाही आपल्या कोथमीर लावली घरच्याने लावली नाही राव दफाला शेजारी जरी लावली असते तर खायला तारी असते काय करायचं तर कोथमीर बघा तुम्हाला सांगतो हरभरा कोथमीर भा कोथमीर उन्हाळ्यामुळं कोथमीरीचा रेट लय जबरदस्त आहे बघा कोथमीरचे जे आहे पैसा आहे लिंबू आणि कोथमीर लिंबू तर लय भाग बघा लिंबू तर 5 रुपये लिंबू मोठं असेल तर 10 रुपये असेल वाटतं एवढं सोपं नाही तर दोस्तानं घेतलंय आम्ही आपलं मटण आता निघालोय घराकडं कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच सांगा कमेंट मध्ये बाय.